खास तुमच्या लाडक्या सेलिब्रिटींच्या घरच्या गौरी गणपतीचं दर्शन तुम्हाला घरबसल्या व्हावं म्हणूनच आम्ही घेऊन आलोय खास शो सेलिब्रिटी गणेशा। दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या गौरीचं अभिनेत्री स्मिता जयकर यांच्या घरी यंदाही थाटात आगमन झालंय। यंदाच्या त्यांच्या गौरीचं स्वागत करण्यासाठी एक खास पाहुणा त्यांच्या कुटुंबात दाखल झालाय आणि तो म्हणजे त्यांची सून श्रेष्ठा जयकर। चला तर मग पाहूया नवसाला पावणाऱ्या स्मिता जयकर यांच्या गौरीचा थाट। सगळ्यांचं स्वागत आमच्या घरी। आमच्या गौरींचं आगमन झालेलं आहे आणि दर वर्षाप्रमाणे आजही गौरींना छान सजवलं गेलेलं आहे आणि तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद द्यायला गौरबाई आमच्याकडे आलेल्या आहेत। जवळजवळ दीडशे वर्षापूर्वीची आहे आणि तेव्हापासून ही प्रथा चालत आलेली आहे। आता ह्या वर्षी माझी सोबत माझी सून आहे त्यामुळे थोडासा हातभार लागलेला आहे आमच्या गौरींना, तेव्हा सगळ्यांचं स्वागत वगैरे करणं हा आता माझा भार कमी होऊन त्यांच्यावर आलेला आहे सूनबाईंवर। आणि गौरी आम्ही सगळेजण सजवतो, माझा नवरा माझा मुलगा आम्ही दोघीजणी सगळे मिळून गौरींना सजवतो। त्यांचा हा सगळा जो शृंगार आहे तुम्ही पाहताय तो सगळे आम्ही एकत्र फॅमिली बसून तो शृंगार करतो। तेरड्याच्या पानाची गौर केली जाते ही सगळ्यांना माहिती आहे आणि जसं म्हणतात तेरड्याचा रंग तीन दिवस तशी गौर थोड्या दिवसासाठीच माहेरी येते। मुलगी जशी थोड्या दिवसासाठी माहेरी येते तशी ती थोड्या दिवसाची माहेरी येते, तर तीनच दिवस आपल्याकडे येते गौर म्हणून तेरडा वापरला जातो पण तेरड्याचा रंग तीन दिवस। जसा चेला वेगळ्या वेगळ्या साड्या असतात तसेच दागिने आणि हा अख्खा सोहळा असाच दरवर्षी केला जातो। ह्याचं वैशिष्ट्य असं की जेव्हा गौरीचं आगमन होतं तिचं पूजन असतं तेव्हा तिचे फॅमिली मेंबर्स किंवा तिचे फ्रेंड्स हे सगळे आशीर्वाद घेण्यासाठी आमच्याकडे येतात, त्यामुळे हा सगळा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात केला जातो। आणि माहेरी गौर येते तेव्हा तिचे लाड म्हणजे माझी मुलगी अशी ती येते तेव्हा तिचे लाड करणं हे माझं कर्तव्य आहे आणि मला तिचं लाड करायला आवडतात, त्यामुळे दरवर्षी अशाच लाडात आम्ही तिचा साजरा करतो, तिला एवढ्या लोकांना बोलावतो आणि अशीच तिला सजवतो कारण ती देवी आहे। जर ती सजली नाही तर लोकांना ती आशीर्वाद काय देणार, हा त्याच्या मागचा कॉन्सेप्ट आहे। तेव्हा देवी ही सजलीच पाहिजे, तिच्याकडे भरपूर असेल तेव्हा ती आपल्याला देणार आणि असं भव्य वाटायला पाहिजे। देवीला बघितल्यावर लक्ष्मी आहे पार्वती आहे तेव्हा त्या दृष्टिकोनातून म्हणजे ते डोक्यात ठेवून ही संकल्पना अशी आहे। अर्थात फार पूर्वी आमच्याकडे एवढ्या मोठ्या स्केलमध्ये करायचं नाही, आम्ही हल्ली ही मोठ्या स्केलमध्ये करतो, इतर मंडळी वाढलेली आहेत आणि पुन्हा तिचा आशीर्वाद आहे त्यामुळे आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणात ही गौर साजरी करतो। नवसाला पावते, तुम्हाला जर काही नवस करायचं असेल तर आज तुम्ही आमच्या गौरीकडे नवस करू शकता, पुढच्या वर्षी घर बसल्या बसल्या तो फेडूही शकता। तेव्हा फार फार आभारी आहोत, नमस्कार। तर अभिनेत्री मनीषा केळकर हिच्याही घरी ज्येष्ठा कनिष्ठा गौरी दाखल झाल्यात। विशेष म्हणजे यावेळी या गौरीचं दर्शन घेण्यासाठी वंशवेल सिनेमाची टीम मनीषाकडे दाखल झालीय। चला तर मग त्यांच्याबरोबरच आपणही मनीषाच्या घरच्या गौरींचं दर्शन घेऊया। गौरी गणपतीच्या सणासाठी आपण खास मनीषा केळकर हिच्या घरी आलोय आणि वंशवेल या फिल्ममधली ही महिलांची पूर्ण टीम आहे आपल्यासोबत, कारण गौरीचा हा जो सण आहे तो कुठेतरी स्त्रियांचाच आहे आणि स्त्रियांचा हक्क आहे त्या सणावर नटणं सजणं या सगळ्या गोष्टी तर आल्याच। तर अगदी तुमच्यापासून सुरुवात करेन कारण तुमच्या माहेरी मला वाटतं गौरी असायच्या, त्यामुळे त्याबद्दल थोडंसं। हो
माझ्या माहेरी गौरी होत्या, पण त्या खड्याच्या गौरी असायच्या. आणि लग्न झाल्यानंतर देशस्थ झाल्यामुळे महालक्ष्मी ज्याला म्हणतात तशा गौरी आमच्या घरी यायच्या. महालक्ष्मी आता तुम्ही इथे बघताय तशाच असतात, ज्येष्ठा आणि कनिष्ठा. त्यांचे मुखवटे जरी सेम असले तरी त्या जेव्हा तयार होतात, ससतात, तेव्हा त्यांच्यात फरक पडतो. एक ज्येष्ठा होते आणि एक कनिष्ठा होते. त्याच्यासाठी खूप फराळाचं करायला लागतं, करंजी, अनारसे सगळे प्रकारचे, आणि तिच्या पोटात आम्ही ते भरायचो आणि ते सजवायला खूपच मजा यायची. गेले 2 वर्ष मला ते जमत नव्हतं, पण आज मनीषाच्या घरी येऊन मला परत एकदा तो आनंद मिळाला. आणि मला वाटतं नम्रता कुठेतरी तुझं जे कॅरेक्टर आहे फिल्म मधलं तेही अगदी स्त्रियांना प्रेरणादायी ठरणारं असं कॅरेक्टर आहे, आणि गौरी माता पण त्याच तशाच आहेत, त्यामुळे काय सांगा. खरं तर मनीषाच्या घरी पहिल्यांदा आले मी गौरी गणपतीसाठी, आणि जे आम्ही मागच्या वर्षीच येणार होतो, पण याच वेळी आमचं मागच्या वर्षी शूटिंग चालू होतं वंशवेल या सिनेमाचं. सो जेणेकरून मी आता गौरी गणपतीचं हे रूप बघितलं, गौरीचं इतकं छान सजवलेली आहे, तुम्ही बघू शकाल नाकात नथ आणि ते पूर्ण साज देवीचा, ते अगदी मन भारावून जातं ते बघता बघता. आणि हीच आमची थीम आहे आमच्या फिल्मची वंशवेल या सिनेमाची. पण मनीषा आम्ही ही मोठी आणि मी छोटी सून दाखवली आहे, आमच्या सासूबाई दाखवल्या ज्यांना आम्ही आम्ही माई असं म्हणतो, आणि माई हे खरं जे आम्ही सेटवर होतो हे खरं नातं डेव्हलप झालेलं आहे, खोटेपणा होऊच शकत नाही. कारण का आपण त्या ज्याच्यात इतकं रंगून जातो, कारण का मी त्या गणपतीचा सण होता जेव्हा शूट सुरू होतं, मला एक दिवस सुद्धा जाणवलं नाही की मी माझ्या फॅमिलीपासून दूर आहे. कारण का माई होते, किशोर दादा आणि सगळे सगळ्यांनी खूप खूप सपोर्ट केला आणि खूप मजा केली आम्ही. तुझ्या घरी खास या सगळ्या जणी आलेल्या आहेत आणि तुझ्या घरी गौरी आहे, तर तुझ्या गौरीविषयी थोडंसं सांगशील. हो, गौरी माझ्यासाठी खूप स्पेशल आहेत, म्हणजे आय एम लाईक ब्लेस्ड हे सांगताना खूप बरं वाटतं. कारण का माझे आई बाबा दोघांनाही मुलगी हवी होती पहिली, तर म्हणजे अगदी बाबा मला म्हणतात की पहिला मुलगा झाला तेव्हा रडलेले वगैरे, पण मग 2 मुलांनंतर 12 वर्षांनी त्यांनी नवस करत होते आणि मी झाले 12 वर्षांनी, आणि म्हणून त्यांनी गौरीची स्थापना केली. आणि परत हौशी खूप, आई बाबा, आणि म्हणजे आता वहिनी पाहिजे, सून पाहिजे घरी, तर दुसरी गौरी आणली, तर अशी ही धमाल मस्ती चालू असते आमच्या घरी. आणि हे म्हणजे हे सांगू इच्छिते, कारण का हे जे एकत्र राहणं आहे, हे जॉईंट फॅमिली टुगेदर, ही जी मजा आहे ना, हे सणांमध्येच आपल्याला कळते. कारण का हे जे सण गणपती बाप्पा येतात, आपण एकटे असलो तर काय मजा करणार, काय आरती करणार, पण जेव्हा ही फुल फॅमिली एकत्र येते तेव्हा ती आरती करायची, जे ते गोड गोड पदार्थ खायची जी मजा असते, दॅट इज फॅन्टॅस्टिक, आउट ऑफ दिस वर्ल्ड. आमचं जे वंशवेल चित्रपट येत आहे त्याची टॅगलाईनच आहे, कुटुंब टिकलं तर देश टिकेल. जर तो कुटुंब टिकायसाठी काय, तर कुटुंब एकत्र आलं पाहिजे, एकत्र राहिलं पाहिजे, हसा खेळा मजा करा. गौरी हा सण मी जसं म्हटलं स्त्रियांचा आहे, आणि गाणी होतात, उखाणे होतात, त्यामुळे उखाण आणि गाणं व्हायलाच हवं, नाही का? तुम्हीच वंशवेलची टीम जमली गणपती गौरीसाठी. दीपक रावणचं नाव घेते खास झी 24 तास. आता जाता जाता एक गाणं. या गौराई आहेत आमच्या. हो, आम्ही आहोत. गौराई माझी लाडाची, लाडाची ग, आवडईला चंद्राची, चंद्राची ग. गौराई माझी लाडाची, लाडाची ग, आवडईला चंद्राची, चंद्राची ग. धन्यवाद अँड ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच. 18 ऑक्टोबर विसरू नका. वंशवेल गणपती बाप्पा. अभिनेत्री स्मिता तांबेच्या घरी गौरी गणपतीचं आगमन झालंय. आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून स्मिता गौरी गणपतीसाठी आपल्या घरी आलीय. महत्वाचं म्हणजे यावेळी अभिनेत्री सई लोकूरही खास बाप्पाच्या दर्शनासाठी आवर्जून स्मिताच्या घरी आली आहे. मी स्मिता संजय तांबे, झी 24 तास वरच्या सर्व प्रेक्षकांना माझ्याकडून गणरायाच्या आणि गौरीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा सण तुम्हाला खूप 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 छान धमाल मस्तीचा आणि खूप आनंद आणि प्रेरणा देणारा जावा.
सगळ्यांच्या घरी जसे गौरी गणपती असतात तसे माझ्या घरी सुद्धा गौरी गणपती येतात. दरवर्षी अशाच पद्धतीने मी सजावट करतो. माझी आई नेहमी म्हणायची की लहानपणी आम्हाला सांगायची की आपण जसं सजतो आपण जसं नटतो तसंच आपल्याला देवाला नटवावं असं वाटलं पाहिजे, तसंच नटवलं पाहिजे त्याला. सो तुम्ही जर या गौऱ्यांच्या साड्या आणि ह्याची नेसवण्याची पद्धत वगैरे, तर मी जशी साडी नेसेन तशाच त्या साड्या नेसवलेल्या आहेत, तशाच पद्धतीचे वेणी, मग तिथल्या रंगापासून सगळं बघाल तर तसंच आम्ही करतो. मिठाई खूप सारी, फळं फळावळं आणि ही ज्या ओल्या नारळाच्या करंजा स्पेशली माझ्या आईने तयार केलेल्या आहेत घरी, ज्या मला खूप आवडतात. आणि पुरणाचा नैवेद्य आहे इकडे, दही भाताचा नैवेद्य आणि शेपूची भाजी आणि भाकरी असं पण नैवेद्य असतो. तर खूप आज मी आनंदी आहे कारण की जशा तुमच्या घरातल्या गौराया गणपतींना मला येता येणार नाही, पण मला असं वाटतं की माझ्या घरातल्या गौर गणपतीला जी 24 वर्ष जे जे प्रेक्षक बघतात ते सगळे माझ्या घरात येऊन गेलेत असं मला फिलिंग येतो. सो मी खूप खुश आहे. माझ्या फॅमिलीचं इंट्रोडक्शन मला करून द्यावं असं वाटतं. ही माझी आई, लहानपणापासून तिने, आम्ही इतके लहान असतो इतके खरं तर मस्ती करणारे होतो, पण तरी पण तिने हे नेटाने सगळं चालून नेलेलं आहे. नेहमी तशीच सजावट आणि त्याच पद्धतीचा आनंद, किती बिचारीला काम पडतो पण तरी ती करत असते. माझा भाऊ आहे, मामे भाऊ केतन, आणि त्याचं स्वतःचं मंडळ विंडळ, यावेळेला अध्यक्ष आहेत लहान मुलांचं मंडळ विंडळ असं सगळं आहे. त्याच्यातनं तो घरी आलेला आहे, दरवर्षी येतात हे सगळे. माझे बाबा टेलकू कंपनीत कामाला आहेत, आज सुट्टी घेऊन ते थांबलेत गौराया गणपतींसाठी. आणि आज स्पेशल पाहुणी आहे आमच्या घरामध्ये, ती म्हणजे सई लोकूर. येस, नमस्कार. ती आज गणेश फेस्टिवलला मी परफॉर्म करतोय, त्याच्या रिहर्सल्स आहेत. मी तिला घेऊन आले, माझ्या घरी गौरी गणपती असतात तुला यायचंय म्हणून. हो, ऍक्च्युली मी बेळगावची असल्यामुळे घरी माझ्या बेळगावला गणपती असतो, पण ह्यावर्षी शूटिंगमध्ये बिझी असल्यामुळे मी नाही जाऊ शकले घरी, त्यामुळे मी खूप डिप्रेस्ड होते. आणि मी स्मिताताईला म्हणाले काय गो मला घरीच जाता येत नाहीये, पण आम्ही इथे लकीली पुणे फेस्टिवलसाठी दोघी परफॉर्म करतोय आणि ती मला मस्त तिच्या घरी घेऊन आली. आणि इथे मी गणपती आणि गौरीचं दर्शन घेऊन, हा गणपती बाप्पा मला खूप पावला आहे. आणि इथे घरी येऊन मला अजिबात असं वाटत नाहीये की मी माझ्या घरी नाहीये किंवा असं. आय एम फिलिंग सो होमली हर आणि मी खूप खुश आहे. सो थँक्स अ लॉट स्मिताताई. आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा, खूप मज्जा करा. येस, आमच्याकडे एक आणखी एक चिमुकली पाहुणी आहे, ती म्हणजे आमची ओवी, माझ्या बहिणीची मुलगी, आज तीही आहे इथे. तर आमच्या परिवाराकडनं आणि सगळ्यांकडनं गणपतीच्या आणि गौरायांच्या हार्दिक शुभेच्छा. आणि हे यावेळेचे गवर गणपती तुम्हाला वर्षभर खूप सारं सुख समाधान आणि आनंद देऊन जावोत. जाताना आम्ही ओवी फक्त काय म्हणणार आहे, गणपती बाप्पा मोर्या. कसं म्हणायचं, गणपती बाप्पा मोर्या. अभिनेत्री पौर्णिमा भावे तळवलकरच्या घरी बाप्पा 5 दिवस विराजमान झालाय. चला तर मग घेऊया तिच्या बाप्पाचं दर्शन. नमस्कार, मी पौर्णिमा तळवलकर. आज तुम्ही आमच्याकडे आलेला आहात आमचे गणपती बाप्पा बघायला. आमच्या गणपती बाप्पाला आज 7वं वर्ष आहे. 7 वर्ष झाली आमच्याकडे गणपती बाप्पा असतो. आणि दरवर्षी आमच्याकडे 5 दिवस गणपती बाप्पा आम्ही ठेवतो. आणि खूप खूप छान, प्रसन्न आणि सुंदर वातावरण असतं घरातलं. दिवस आम्ही आमची खाण्यापिण्याची पण रेलचेल असते. जशी आमच्या होणार असून मी या घरचीच्या सेटवर आम्ही खाण्यापिण्याची रेलचेल करत असतो, तसंच आम्ही इथेही करतो. आणि माझ्या धीराला फुलं खूप आवडत असल्यामुळे आम्ही शक्यतो फुलांची सजावट गणपतीच्या आजूबाजूला ठेवतो.
आणि कलर कॉम्बिनेशनचं म्हणाल तर लाल आणि निळा वगैरे हे सगळे जे कलर्स आहेत ते एकमेकांबरोबर इतके मॅच होतात आणि फुलंही त्याच्याबरोबर इतकी सुंदर दिसतात, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की फुलांचीच सजावट करावी. माझ्या दिरांनी सगळी सजावट केलेली आहे इथे. हा इथे चांदीचा गणपती आहे जो आम्ही देवघरात ठेवतो, पूजेचा गणपती आहे तो आमचा. आणि दरवर्षी आम्ही तो 5 दिवस इथे 2 गणपती आमचे असतात आणि 5 दिवसानंतर आमचा मोठा गणपती आम्ही विसर्जन करतो. प्रेक्षकांना तुम्ही सगळेजण आमच्या गणपतीच्या दर्शनाला या, मी तुम्हाला आमंत्रण देते. आणि दुसरं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हीही खूप मजा करा गणेशोत्सवात, छान आशीर्वाद घ्या देवाकडनं अशी माझी इच्छा. झी 24 तास एक पाऊल पुढे.